तार भाई काहे को तीरथ जाता, काहे को तीरथ जाता रे भाई काहे को तीरथ जाता। शिरडी जाकर साईं देखो, शिरडी जाकर साईं देखो, देखो द्वारका माता रे भाई, देखो द्वारका माता। काहे को तीरथ जाता रे भाई, काहे को तीरथ जाता, काहे को तीरथ जाता रे भाई, काहे को तीरथ जाता। सकल तीरथ का सार है साई, सकल तीरथ का सार है साई, सकल तीरथ का सार है साई, साई है प्रेमल पिता, साई है प्रेमल पिता। पाप धुनी में आएगा, पाप धुनी में जल जाएगा, पाप धुनी में जल जाएगा, पाप धुनी में जल जाएगा। धुनी है सबकी माता रे भाई, धुनी है सबकी माता। काहे को तीरथ जाता रे भाई, काहे को तीरथ जाता, काहे को तीरथ जाता रे भाई, काहे को तीरथ जाता। राम है साईं, श्याम है साईं, साईं है दुनिया का त्राता। चिलम है बंसी, साईं है गोविंद, शिरडी में गोकुल की जनता रे भाई, शिरडी में गोकुल की जनता। काहे को तीरथ जाता रे भाई, काहे को तीरथ जाता। आया धन्य धन्य ती अयोध्या नगरी आणि धन्य धन्य ती कौसल्या माता, तिच्या रोमरोमातून आनंद कसा उसळू लागलेला आहे। दाही दिशा मंगल नादाने के साथ दुमदुमून गेले आहे आणि अशा या मंगल वातावरणामध्ये श्री रामराय रघुपुरी तिलक रामराय बर का जेते कलाचे ठाई आणि जन्माला आले आहे बर। ओम श्री सद्गुरु साईनाथ, तरुण 16 वर्षाचे वयात निंबातळी शिर्डी गावात प्रथम भक्तार्थ प्रगटले। केले अखंड तप मुखी ओम प्रणवाचा मंगल जप, तीर्थाटन सिद्धार्थ संकल्प पुनश्च प्रगटले गोदातटी। जन्म जन्म के साथी अभी तक झगड़ा, बस अप्पा
अरे माझ्या जन्मी पैशासाठी खून वाढला तू त्याचा, आता तुझा बदला घेतल्याशिवाय सोडणार आहे होय तो तुला? वीरभद्रा सोड त्याला, मग पस्तावला येतो, सोड सोड म्हणतो ना वीरभद्रा, सोड जे उसे। अरे बिडू बिडू बिट्टू बिडू अंतिनला शाबास, दुःख ठेवणं लई वाईट नाही असं सोड घेऊ पुन्हा जा आता, आणि नागपंचमीला येऊन भेट मला, चल पळ जो बघ कोण येतोय। अरे भाई यहाँ कोई घोड़ी नजर आई? काय घोड़ी? हाँ घोड़ी, आज चार दिन लय हैरान झालो बघा तिच्या भाई, पुरी उंचीची तपकिरी रंगाची। कसले रे तुम्ही, डोळ असून आंधळ, गावल गावल जाते कुठे ती पड्या वावरात? ए पोरा तकडे घोडी तर ते बघ, जा घेऊन ये तिला। बस जरा बस, लई भागलास तू, दोन झुरक मार। कुठल्या गावचं तुम्ही? दुपखेड्याचा मी, पटेल आहे सतला बघा, चांदभाई मेरा नाम। आणि घोडीच? बिजली। असं असं लय उमदे जानवर आहे बघा, कशी चुकली वाट सुद्धा जाण। अरे माणूस चुकल वाट, जानवर नाही चुकायचं, दाणा पाणी खाल्लंय तिनं तुझ, इस्रेल कशी ती खरंय तिला समद ठाव आहे। आपल्या छोट्या मालकाची शादी हाय, शिर्डीला जायचं हाय। खरंच आपल्या छोट्या मालकांची शादी आहे, खरंच शिर्डी जायचं, पण बाबा आपल्याला कशी खबर लागली? अरे मला ह्या इट्ट्याने सांगितलं ना आला, तेवढं माझं तकदीर असं आपली आम्हाला भेट। बस माफ झालं, तिघी तुझी घोडी आली, चल लाग वाटला। तुम्ही माझ्या मनचं समद बोलून लावलं, आता माझ्या मनामध्ये एकच तेवढं करा, तुले मांच्या शादीला शिर्डी लिहा। बाबा नाही म्हणू नका, बाबा नाही म्हणू नका, असल देवाच्या मनात तर येईन मी। बिजली ऐकलंस का? अगं बाबा इथे शिर्डीला सुनमांच्या लग्नाला, अगं तू हरवलीस म्हणून यो सापडला। बघा दादा बघा दादा लवकर जरा, त्यांना सामोरी त्यांना ते आलेत बघा, हा वराड आलं वाटतं। भाकरी बाळवायला म्हणलं काम आवरीन, याला भाकर बी देईन आणि जाईन मळायला, तो ह्यो अजून खुशाल झोपलाय। जरा हळू, वाईट झोपू दे त्याला, रातभर या उघड्या हवे झोप गावसली नसेल त्याला। कुणी सांगितलं होतं त्याला हात झोपायला? घरी चल घरी चल म्हणून 17 पाय धरले मी, ते बघ तात्या मी न्यारी टाकते जाते माळ्याला, तू उठ त्याला। अरे देवा काय अंगण थापलं का काहीतरी त्याचं।
बाबा बर नाही का वाटत जीवाला संध्या गावन हकल तो हत येऊन पडलास होय आणि खुशिया त्याच पांघरून घेऊन दारडूर झोपलास त्याला कुठं दवडलास मी तकड बाजूला पडलो होतो झाडाखाली फकीरानं जवळ बोलावलं भाकर खाऊ घातली लग लग म्हणत होतो तरी अंगावर हे पांघरलं देवच फेटला राजच्या वक्ताला राहू दे राहू दे असं दे बाबा तुझ्या जवळ बस बस तू येई राहता पण मी म्हणते एवढ्या रामपारी ह्यो गेला तरी कुठ आणि भाकर घेऊन ह्याच्या माग मी आता हिंदू तरी कुठं कुठं हे बघ तात्या तू हो मोर माळ्याला बर का मी बघते तू कुठं गावतोय काय तात्या कोते ह्यांची आई नावजीचे बाय जाबाई पाटीत भाकऱ्या घेऊन डोई रानात जाई दुपारा ऐसे चालले कितीक दिवस खंड नसे बाबांच्या सेवेस प्रपंच करोनी परमार्थास साधियले मामुलीने अरे आज नाथ पंचमी आनंद सणासुदीच्या दिवशी काय असं शिळ पाक चिवडीत बसलाय आजी एक दिस तरी तुझं तोंड गोड होऊ दे बायजा माय तुम्ही हात राहता यो तुमचं घर आणि एकलोच राहता का हे हाय की संग तिला बाबा यो तुमचा संसार हा पुरी ह्योच माझा संसार परी काय ना जिपरी आहे जिपरी 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 चल हात लाव अल्लाह तेरा भला करेगा बेटी ठीक आहे राहायची जागा आहे का बोलून चालून ही पडकी मशीन गावचा उकिरडा हा आता पाटील तुम्ही चला माझ्या बरोबर नी खातर करा अहो जागा साफ करून सारवून ठेवली अरे हो हो आपण विचारू द्या ना माझ्याकडे राहतील बाबा चार दिवस सांभाळा गाय शुंग मारे ना हो हो ना ना भगत अरे बाबानु कस सांगू तुमसनी ही माझी द्वारका मई हाय मशिदीचे या अंकी बैसता लेकुरा देई निर्भयता चिंतेची वार्ता नुरेची राहू दे माप दूर जायचं आहे तुला आता तू आली तुम्ही वाटत माझ्या
चल हो दूर। ये काम काय तुझ है वे भाकर आंधी थेवड़ी घे खाऊ घे खा। घेऊन ला मग पाणी कशा ने पिशील हिर आहे की बाजूला? अरे पण काय ती हिर तोंडाला लावणार आहेस बाबा, फुटकं भांड तर होवं पाणी काढायला। दे याच्यात दे। जा आता घराला। वै वै जाते घाबरू नको, इथं एक उराला हाय मस्त काम पडल्यात घरात। आणि हे बघ पडी सारून ठेवली घराला, तत पड रातचा उघड्यावर पडू नग। माय तू जशी माझी माय हायस तशी ही भी माझी माय है। आता रात दिन हातच बर माझी माय तोंडाची लई द्वार पर मनाची लई ग्वाड है। भगत बर बाबा ये तो आम्ही काय आपला वैद्यकीचा धंदा कसा अगदी बसत चाललाय पा, मुळा फुकटात मिळतात ना। आणि ज्योतिष विचारायला कोणी येत नाही, कीर्तन ठरवायला कोणी येत नाही, सगळा धंदा कसा अगदी बुडीत चाललाय पा। खरं आहे काय खरं आहे आपला धंदा बुडत चालला, आपण त्याला काहीतरी युक्ती सांग। अहो युक्ती आणि रुपये ती कोणती? आता हा धरायचा त्याला गावड हकराय का? अरे माझ्या सहवासाने या घोड्याला जेवढी अक्कल आली आहे तेवढी सुद्धा तुला अक्कल आली नाही पा। अरे त्याला हात धरून बाहेर काढता येण्यासारखी गोष्ट सोपी असती तर तुला कशाला विचारलं असतं? बरोबर आहे। हे बघ इतकी अशी पाहिजे की तो तिथंच राहायला पाहिजे, पण आपलं काम बिनबोबात असं झालं पाहिजे। तेवढी कशी काही करायचं तिसरं गंमत आहे येऊ नको येऊ नको नवी काढी हे जाणवं अजून येते दात काढायची आहे ती। अजून दात काढायची आहे? अजून दात काढायचे मग दात काढू नकोस। पण काय रे हे जनावर तू सांगितलं ऐकतं ना? अरे माझं नाही ऐकणार तू मग ऐकणार कुणाच? मग थांब हे पहा हे मी सांगतो तसं कर। कसं काय? मी सांगतो तेवढं केलंस की हे तुझं अजून अजून काम काय आहे ते तर करू दे अगोदर। चल माझ्या बरोबर चल सांगतो। बाबा निमगावच्या डेंगळे सावकारांनी तुमच्यासाठी खाट बनवायला सांगितले तेव्हा कशी काय बनवायची विचारायला आलोय। अरे त्या नानाला लागलं येड, फकिराला काय करायचे खाट मी थाट घेऊन जाते सगळं। नाही नाही बाबा दादा बजावून सांगितले त्यांनी, नाही बनवून दिलं तर कावतील माझ्यावर। अरे जा म्हणून म्हटलं ना तुला, जा त्याला म्हणाव काव बाबावर जा तू जा। काय बाबा आणि वर मारीन म्हणतो अस मारीन म्हणतो नग जाऊ त्याच्या वाट्याला आपण बांधू आपला झोका इथं। ये भाऊ एक हातभर फरी ठेव झोक्याला आणि बाकी घेऊन जा समजत। गोकुल की छोरे आयो जी आयो जी किसन का झूला लायो जी लायो जी गोकुल की छोरे आयो जी।
आम्हाला ऐकल्याच आहे हो का बाबा? अरे त्याने केलं म्हणून तू पण करतोस होय? अरे तू पण खेळ, त्याला पण खेळू दे, समजाने कस मिळून सण खेळावं, चालावं कशाला? या पुस्त्या चिंतीचा कसा होणार झोका? अरे जरा दम दम, तुम्हाला काय झोका करून दिला म्हणजे झालं की नाही? अरे बांधल्यावर नाही तुटायचा त्यो, अरे तो काय तुमच्या झोक्यावानी आहे वय? यो झोका लई मोठा आहे, बघा तर खर बांधल्यावर कसा वर वर जाईल त्यो, आणि तुमचा हात बी लागतील चांदोवाला. खरंच बाबा एवढा उंच जाईल? रातचा चांदोबा आल्यावर मग बघा आमचा झोका कसा वर वर जातो, तो त्याला भेटाया. जगुबा नीच बर हे येते ना आता काय काय रे बरोबर भारला असत त्याला आता अहो बघा तर खरी माझी करामत
कडे काम झालं पाहिजे. अहो सत्र आणि करतुया. चक्कोर ठिकाणावर आहे का तुझ? काय म्हणतो? अरे जो माणूस तो आणि त्याच्यावर फरक सोडायला लावलंस मी मला कुठे फिरशी आणि मी पण कुठे फिरू ये समजा पाच झालंय सोन पाळणीला सोडतोस आणि मला म्हणतोस हा मोहर येऊ नका दात काढलेला नाही थांबले का तुझे दात पाडतो असं होई उभा राहतो राहतो उभा राहतो जाऊ तुला त्याचे दात. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. आज दिवे लावायचा सण काय पंती बिंती लावशील का नाही दारात?
आमच्या कपाळीकांची दिवाळी असंच अंधारात जन्मायचं आणि असंच अंधारात मरायचं. आई दिवे लावत होती पण आबान लाथ हाणली आणि समजा तेल उपकाटलं. सणावारी पाणी नाही आणायचं डोळ्यात. अरे एक सांग्या, अरे दिव लावायचा सण आज आणि तू दारू पै अंधार केलास घरात. करीन करीन, तू कोण विचारणार? माय घरात मोप अंधार हाय. मोठ कार घेऊन बोलती आ लाव पंच्या दारात आणि दाव करून उजे. अरे मी काय उजेड दावणार, सोन्यासारखी बायकोन पोर, दारूची झापड आहे तुझ्या डोळ्यावर म्हणून दिसत नाही तुला. अरे ही तुझी पूरच तुला उजेड दाबेल. चल झिपरे माफ पण त्याला वापर. अमावास्या लक्ष्मी पूजनाचा दिवस आणि हा दळभद्री आपल्या हाताने या फकीराला तेल घालतोय. अरे हे अक्कलवाला. पण शेठजी आपल्या बाबा तुझा काका का मामा प्रेमा शेठ आजचा लक्ष्मी पूजनाचा दिवस आणि हा दळभद्री आपल्या हाताने लक्ष्मीला घराबाहेर काढतोय. बाबा हात जोडते, आजपर्यंत तेल दिला तर दिला, आता नको मागू. तू सुद्धा असं म्हणतोस. समजा आईत कुणी तेल दिलं नाही तवा म्हटलं हाय आपला प्रेमा शेठ म्हणून आलो तुझ्या दारात. आजपर्यंत आमच्या दुकानावर आला मोठी मेहरबानी झाली, आता दुकानावर पण येऊ नको. ठीक आहे, नाही येणार. आज सुद्धा आलो होतो तो माझ्यासाठी नव्हं, हिच्यासाठी. हिला तू ओळखत नाहीस. अरे करण क्या खरी लक्ष्मी ती नव्हं, ही हाय खरी. ऐकलं प्रेमा शेठ, खरी लक्ष्मी ही महाराजची पोर. आणा बसवा तिला इथं, वया काढून टाकन तिची पूजा कर. मग नाही घालत तेल तू. ठीक आहे, तू तेल दिलं नाही हिच्या पण त्या पेटल्या वाचून राहतील असं समजू नकस. चल झिपले ठेव तुझं तेल घरात. अरे पाण्यानं पण त्या पेटून दाखवली लक्ष्मी. दाबीन त्या मारवाड्याला बी दाबीन दाबीन समजा दुनियेला खरी लक्ष्मी कुठं आहे ती. मन पूजा करतात लक्ष्मीची. आण पाणी. जा बायदा बोलावच्या महासापतीला, बोलावच्या काशीराम सिंपियाला, बोलावच्या श्यामाला, बोलाव स्तंभ अष्टमद्याला, म्हणावं आज द्वारका माईक लक्ष्मी पूजन आहे. सुप्रे बघतेस काय? अगदी बरी आलीस तू अगदी द्वारका माई तिकडे चाललं. खाल हाक देवाला, म्हणावं आज समजा दुनियेत लक्ष्मी पूजन आहे, समजा दुनियेत दिवाळी आहे आणि तुझ्या द्वारका माईत कसा अंधार.
आली दिवाळी माझ्या घरी आली दिवाळी माई सिद्ध स्थान दीप लक्ष्मीचे सुहासन अग्निदेवांचे वरदान महन मंगल ही धुनी बाबानी जीत खरी केली उघड डोळ माझ त्या पायाची शपथ मी दारू सोडली आज पण खरं मी झेपून घेऊन येते बड़ी आफत आ गई है बड़ी आफत आ गई है होशियारी से काम लेना पड़ेगा होशियारी से काम लेना पड़ेगा जगुबा चल तुला बाबांच्या पायावर घालते ते भिक्षेला आलेत समोर नाही मी चालत येतो बाबा गावात सस्तीनं काय सहन केला हा चला बघा तरी पोराकडं तू घेऊ नकस मी बंदोबस्त करतो तिचा तवर ही उदी दे त्याला पाण्यातून आई बाबा आलं बरं का रिक्षेला बायगा माय आज भाकर तुकडा नका मला गव्हाची भिक्षा कर काय गव्हाची भिक्षा अगं भय ती मर्याई लय वखवकली या संघ गाव घेऊन टाकायला कमी करायची धायची तिला एकदा थंड कुठे नेता त्याला काही नाही सकाळपासून झोपलाय सारखा जरा मोकळं वाटावं म्हणून बाहेर आणलं त्याला चला चला घरात चला चला वाढ लागेल त्याला Thank you.
अवदसून माझ्यावर चाल केली, माझी पूर गेल्यावर सुरुवात केली, तर तुम्ही माझी परीक्षा पाहते काय? पीठ पीठ करून टाकतो तिच्या करणीच. आणलंस म्हणून हथर तरी आलो. आता हीच माझी शिर्डी. याद आहे ना तुला, तूच माझी भेट घालून दिली सत बाबाची. बाबा बाबा, पण माझे हात तुम्हाला कसे पोचणार? वाटलं डोळे मिटताना एकदा तरी डोळे भरून पाहिले. अरे मी माप इसरल, पण ही एक कशी इसरल? हे पगले, तुझे याद दिला ना, भूलना मत. बाबा बाबा, मी जा रहा हूं. नाही नाही, इथं माझी पोरं वाली मारायला टिकली आहेत. नाही नाही नाही, मैं जा रहा हूं बाबा. हाँ हाँ, मालूम है मुझे. जा तू जा. माझे माय, ठीक वक्ताला आलीस तू. बाबा आता तू बस बाजूला उठ. बसत नाही मी, पडतो आता. गेलं पाहिजे मला, तू मात्र जात थांबू नकस, नाही तर तेवढं थांबवता खटणीला. श्यामा, भगत, तुम्ही काळजी करू नका. जवळ इथं जात फिरतंय तवर दगा नाही गावाला. गेलं पाहिजे मला. असं काय बोलता बाबा? फक्त तीनच दिस तुमचा नाही मी, परत येईन मी. पर जाताना मात्र खंड पाडू देऊ नका. तुम्ही काही काळजी करू नका बाबा. मेरी लाज रखना. माझी परीक्षा बघते तकड, आणि तू आडून बसलास हाकड. बाबा बाबा, अखिल तू मागे. आज येड्या आरं मरणाला भीतोस, आर ते कधी कुणाला चुकवता आले वय? तू काही कुणाचं वाईट केलं नाहीस, तेव्हा तुला कसली भीती? अल्लाची याद कर. मॅडम भट, केव्हा अक्कल यायची तुला? काय झालं काय झालं काय? फकीर आला हे सामान चुकलं राहू दे. मंडळी अहो उचला त्याला, किती कवटाळून बसणार, तीन दिवस होऊन गेले. उचला ही घाल, उचला आता.
मेल्या मुडद्या त्याच्या का जीवावर उठला आणलं सामान ते ठेव तकच ये तुझ्या रुपयाला बाबा बाबा वाचवा माझ्या बाळाला अहो कुठं झाला काय करता तुम्ही घालवला माझ्या जगूला शेवटपर्यंत बाबा बाबा करत होता त्यांच्या पायावर घालते त्याला म्हणजे नाही शेवटची इच्छा तरी पूर्ण होईल मग काय करतात ऐका माझं आजपर्यंत खूप ऐकलो तुमची पापं नदली माझ्या बाळाला आणि मी घालून बसले त्याला डोळवा बाबा बाबा मी असा काय अपराध केला म्हणून ही कठोर शिक्षा केलीत मला मी कधी तुमच्या झोळीमध्ये चार दाणे घातले नाहीत पण बाळाची शपथ अन्नावर बसल्यावर तुमचं नाव घेतल्याशिवाय तोंडाला घास लावला नाही हा काय माझा अपराध झाला तुमच्या मशिदीची पायरी चढून कधी हात जोडले नाही पण घरी देवारातल्या देवाला फुलं वाहिली ते पण मनामध्ये तुमचं स्मरण करून बाळाला शेवटच्या घटकेला पाणी घातलं ते सुद्धा तुमचं नाव घेऊन हा काय माझा अपराध झाला आतापर्यंत मनानं तुमची पूजा केली असेल ती जर तुम्हाला पोचली असेल तर माझा बाळ मला परत द्या माझा बाळ मला परत द्या यायला येळ झाला मला मला ठाव आहे सुंदर माझी माय या शेडीत मी पाण्याचा पहिला घोड घेतला तर तू झिपरीला दिलेला पाण्याचा मी कसं विसरेन तुझा बाळ तुला परत हवा नव काय मग एक करशील सांगा सांगा ठेव बाळाला धुमी जवळ आणि हे पीठ घे आणि गावच्या शिवभर रांगोळी घाल पण कशी घालशील गाणं म्हणत डोळ्याला टिपूस नाही आणायचं करशील एवढं करीन बाबा गावाला तर काय पण सारा दुनियाला रांगोळी घालीन माझ्या बाळासाठी मग जा पण लवकर बघतेस काय घे बाई घे घे तुझं बाळ मिळत तुला परत बाबाच्या तोंडचं बोन आहेत बाई नाही कधी आजवर खोट झालं हे बघ तू बोलला तसंच कर गाणी म्हणत म्हणत जा जा बाई जा पळ जा बाई जा बाई मिळू द्या माझ्या बाळ मला परत माझ्या कातड्याचे जोडे करून घालीन बाबांच्या पायात बाबांच्या कृपेनं सर्व काही ठीक होईल जा बाई जा
रावसाहेब तांदूळ करायत ना कचेरी गणोपन या शिर्डीच्या साईबाबाचं फारच प्रस्थ माजलेलं दिसतंय चिमुटभर राख अंगाला फासली की लागले लोक पाठीमागे धावायला तर काय हेच पान या दिंड्या काय यात्रा काय मग का नाही फटकी फैलावणार काय कुलकर्णी शिर्डीहून पटकीचा रिपोर्ट आणलाय काय हो आपल्या तालुक्यात तर पटकीनं अगदी कहर केलाय आणि तुमच्या शिर्डी गावात एकही केस नाही चमत्कार आहे धन्वंतरी बसलाय ना बघा कोण तो साईबाबा नाही म्हणाला एक पोर दगावला होतो रावसाहेब आमच्या दिगंबर शास्त्र्यांचं पण काय सांगू रावसाहेब आम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं आईनी मेलेलं मूल मशिदीत आणून ठेवलं आणि बाबांनी बघा हा हा म्हणता उठवलं असं हो ऐकलं सहस्रबुद्धे आणखी काय काय ऐकलंय म्हणे एवढ्याच्या तिसबळ फळीवरती झोपतो काय पाण्याचे दिवे लावतो काय म्हणजे समजा खोटा समजला तुम्ही आमच्या समोर घडलेल्या त्या गोष्टी साऱ्या एकदा येऊन जा ना शिर्डीला रावसाहेब म्हणजे पटेल तुम्हाला ठीक आहे बघू पुढे सहस्रबुद्धे कुणाला तरी पाठवण्याची नीट चाचणी करू आणा
मगच मी या रिपोर्टावर सही करी. बरं येऊ आता रावसाहेब. या एक देश घुम शिरडी आया ताई दर्शन दिया है. भाग्या मन शिरडी आदर ताई नाथ नाची नारे. भाग्या मन शिरडी आदर ताई नाथ नाची नारे. एक देश घुम शिरडी आया ताई दर्शन दिया है. एक देश घुम शिरडी आया ताई दर्शन दिया है. भाग्या मन शिरडी आदर ताई नाथ नाची नारे. म्हणजे ही कुठली तयारी? आम्ही शिर्डीला जायचं ठरवलंय नाना. मैने फकीराच्या आणि बैराग्याच्या अंगाऱ्या झुपाऱ्यांनी का कुठे पोरं जगतात? आपला नाही विश्वास बो असल्या गोष्टीवर. नशिबातच जमून नसे तर तुमचा विश्वास तरी कसा बसणार? आणि तुम्हाला जायची बुद्धी तरी कशी होणार? नाही जाता मी झालं. खुळी खुळी. अग आम्ही नाही येत म्हटलं का? पण मला त्याच्याबद्दल नीटशी माहिती नाही. अगं तो हिंदू आहे का मुसलमान आहे हे सुद्धा मला माहित नाही. अगर रटा रटा उकळतेस पण त्याला अजून उमगलं नाही. सांग त्यासनी, बोल, मी हिंदू आहे का मुसलमान? अगर रट रट काय, सांग त्याला, बोल, मी हिंदू आहे का मुसलमान? मला वाटलं होतं आपल्या समद्यांचा धर्म एक आहे म्हणून समद्यांचं धान्य हे एका हंडीत पकवलं म्या. नका मला तुमचं, घेऊन जा तुमचं तुम्ही. बोट पाच पण एळ्यानो अन्न एक यावर लिवले का धर्माचं नाव? नाही, यावर नाही लिवलं धर्माचं नाव. ज्या जमिनीतून हे उगवलं त्या जमिनीवर बी नाही गावणार धर्माचं नाव. ज्या इस्तवावर हे पकवलं त्या इस्तवावर बी नाही सापडायचं धर्माचं नाव. हे दिलं कुणी? या धर्मानं, या धर्मानं? अरे नाही रे बाबानो, नाही. हे दिलं एकाच देवानं, त्याला तुम्ही काय बी नाव द्या. कोई राम कहो, कोई रहीम कहो. राम कहो, कोई रहीम कहो, देश कहो, कोई भक्त कहो. राम कहो, कोई रहीम कहो, येश कहो, कोई भक्त कहो. मास की देह बनी है, ईश्वर के हम सकल पुत्र है. भैत भाव सब दूर निवार. द्वैत भाव सब दूर निवारो. राम कहो, रहीम कहो. राम कहो, रहीम कहो. राम
राम कहो रहीम कहो, राम कहो कोई रहीम कहो, यीशु कहो कोई बुद्ध कहो, राम कहो कोई रहीम कहो, यीशु कहो कोई बुद्ध कहो, राम कहो कोई रहीम कहो, राम कहो कोई रहीम कहो, राम कहो कोई रहीम कहो। जगमग ज्योत जगे प्यारो, राम कहो रहीम कहो, राम कहो रहीम कहो, राम कहो रहीम कहो, राम कहो कोई रहीम कहो, यीशु कहो कोई बुद्ध कहो, राम कहो कोई रहीम कहो, यीशु कहो कोई बुद्ध कहो, राम कहो कोई रहीम कहो, नाम 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 कहो कोई रहीम कहो। काय रे नाना, झाली का चाचणी तुझ्या मनासारखी? आता तरी करशील ना सही डोळे मिटून त्या रपोटावर? लाजू नका आता बाबा, सोनं परखलं नव्हतं त्यावेळेस। ही माझी मुलगी मैना, तिला आणलंस वय? या कृपेला बघतो कसं नाही घरात पाळणार। हाच आशीर्वाद पाहिजे आहे मला। बर बाबा, घेऊ परवानगी। ये बघ नाना, तुझ्या त्या फौजदाराला दे लावून। गणू काकांविषयी म्हणताय ते? हा पोरी चालाक है मेरी बेटी, देतो पाठवून त्याला। चरण काल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले। थांबलीस का ग? अगं भैया, फौजदार खकडं कुठं दाऱ्यावर निघाला आहे? मी चाललोय शिर्डीला। रंग्या बघ, फौजदार घे येते ती शिर्डीला, आम्ही बी तसंच निघालो बाबांना मुजरा द्यायला। आपला मुजरा बिजरा काय नाही हा, मामलेदार साहेबाचा हुकूम आहे म्हणून चाललोय। फौजदार असं चिड्यामाने खेचून घेतात बाबा समजाना? ते नाही पाठायचं भाऊला, जे सोडून आणायच्या भेटलं तेव्हा एखादी ठसक्याची लावणी गेली। म्हणून त्याला म्हणतात तमासगीर। टाकू तुझ्या त्या साईबाबाला सवाल म्हणजे हे काही इच्छार न झालं। तुझ नाव सीता बेदरी नाही का? पण तमाशातलं राधा। राधा? वा राधा, सवाल साधा पुसते राधा। अरे गोविंदा 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 सवाल साधा उस तेरा जवाब बदला मिलल काय मिलल।
जवाब मजला मिळाल काय, जवाब मजला मिळाल काय, जवाब मजला मिळाल काय, जवाब मजला मिळाल काय। तुझं नाही चुकलं पोरी, ज्यानं सवाल टाकला त्याला जबाब मिळला। अगं एका हाताने टाळी कधी वाजल काय? जवाब हजम करायची ही तर ताकद नाही, तर सवाल टाकतो कशाला? कशाला आला अशा फकीराकडं, कशाला आला अशा गोसाळ्याकडं, कशाला आला अशा बहिराग्याकडं? चल हाट का घम ही एक चालचा। चल हट, जवाब हजम करायची ही तर ताकद नाही, तर टाकतोच कशाला सवाल? कशाला आला अशा फकीराकडं, कशाला आला अशा बैराग्याकडं, कशाला आला अशा गोसाळ्याकडं? तर हट का घाल ही इट टाळक्यात। शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर। शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर। शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक उभा। याहो याहो अवघे जन, करा बाबाशी वंदन। अरे वा, पाहिलं तंडा साहेब, कुणाचं पत्र आहे? गडौतम सहस्रबुद्ध्यांचं। हा हा हा, शिर्डीहून आलंय। शिर्डीहून केवढा फरक पडलाय गडौपंतांच्या वृत्तीत? हा हा, मुक्काम शिर्डी, साष्टांग नमस्कार। हा 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 हा, आता नोकरी फक्त साई चरणाची। वा वा, नोकरीचा राजीनामा पण पाठवून दिला, ऐकलं? हो वांद्र्याचे, हा 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 हा, वांद्र्याचे श्रीमान अण्णासाहेब दाभोळकर आपल्या इथं आले असतीलच, आपण त्यांना कळवलं होतं वाटतं मी येणार। हो, मी बोललो होतो एकदा। असा असा, त्यांना ही बातमी जरूर देणे। बाबांचा दास गणू। वा वा, दास गणू, वा, कमाल आहे की नाही? फौजदारी पेशातला माणूस आणि त्यातून रंगेलगडी, अहो लावण्या करता करता हयात गेली याची।
पण आता पहा भक्ती मार्गाकडे कसा ओढला गेलाय तो. साईची कृपा झाल्यावर असं न घडेल तरच नवल. खरं आहे तुमचं म्हणणं. हा याहो याहो आवघे जन करा साईसी वंदन. गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई. वा देवा वा काय प्रसादिक वाणी आहे. कितीही वाचलो तरी मनाचं समाधानच. महिने हे पहा गणोपंत सहस्रबुद्ध्यांचं पत्र आलंय. पण आता गणोपंत तो गणोपंत राहिला नाही. आता दासगणू झालेत ते. म्हणजे सुनीला घेऊन ये. पोरीची व्यवस्थित सुटका होईपर्यंत मला जरा काळजी वाटते. बाबांवर श्रद्धा असल्यावर सर्व काही ठीक होईल.
मालूम है, मालूम है मुझे। पापा, पापा, जरा जड़ जाए। बाबा तू पहाटच खानदेशला चाललास ना का? होय बाबा, वाट जामनेरला उतर, तिथं मामलेदार नानासाहेब चांदोरकर त्यांच्या घरी जा आणि ही उदीचना दे आणि मग मोर जा। पण बाबा, पण बिन खाई नाही, वाऱ्यावानी जा, मी आहे तुझ्या संगती। बरं बाबा। शिर्डीहून बाबांनी उदी पाठवले, महिन्याला जात आहोत लवकर। हो त्यात जाऊ दे। हा हीच रक्षा विभूती उदी, संजीवनी निर्वही, निरशील तयाची व्याधी उपाधी, ज्याची श्रद्धा निरंतर। अण्णा नातू झाला मला, श्री सद्गुरुनाथ साईना। अरे माधव कुठे गेला हा? माधव, अरे माधव, अरे माधव आहेस कुठे? अरे ताई सारवना मुलगा झाला, दा दा साखर आण लवकर, जा लवकर। इतकी वेळेवर उदी पाठवलीस हो तुम्ही? बाबांना त्याची काय? त्यातून आपण स्टेशनवर टांगा पाठव ना। टांगा? मी नाही बोल टांगा पाठवला, मला कल्पनाच नव्हती तुम्ही येणार। ही साखर घ्या, पहिला मान तुमचा, आधी तोंड गोड करा। मग तो लाल डगलेवाला शिपाई, तो टांगा, तो उमदा घोडा, आलं था। कुठला टांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई, संकट समयी धावत येई भावापायी भक्तांच्या। श्री सद्गुरुनाथ साईनाथ, श्री सद्गुरुनाथ।
काय अण्णा कवा आलास? काय पेढे बिडे आणलेस का नाही नानाकडून? हो बापा, नातू झाला नानांना। बेस झालं, मला लई काळजी होती पुरीची। देवा तुझी लीला आगाध आहे, भक्तांसाठी किती किती रे करशील। बापूगीरला धाडलंस म्हणून आज नानांकडून पेढे मिळाले। बाबा या पेढ्याहून गोड अशी अण्णांनी त्याची कविता पण करून आणली। अरे या गाण्याला लागली येळ गाणी लिहून। तू पण लिहायला लागलास का? काय लिहिलेस? आसन्न प्रसव नानांची दुहिता, असह्य झाल्या प्रसूती व्यथा, जामनी राहुनी साई समर्था, हा का सर्वथा मारिती। बाबास भक्तांची एकात्मता, जाणून नानांचे येथील अवस्था, समर्थ साई द्रवले चित्ता, उदी धाडिली सत्वर। तात्काळ क्लेश निर्मुक्त झाली, मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली, सुखाने हाती पायी सुटली, उदी ओठास लाविता। अरे वारे हे माड्या, एक विचारू बाबा, आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे। तुमच्या सर्व लीलांची अशीच नोंद करून ठेवावी म्हणतो। अरे मी फकीर माणूस, चार घरी भिक्षा मागून गुजराण करणार, काय काय त्यात लिहून्यासारखं? आणि खरं सांगू तुला, हे लिहून्याचं येळ लई वाईट बघ। अरे तुला नोकरी चाकरी हाय, या बापू बुटीवाणी तू काय नागपूरचा सरदार आहेस वय? नग आपल्याला ते बाबा, नोकरीचे कष्ट हे नेहमीचीच आहे, पण हा माझा जीवाचा विसावा राहील, फक्त तुम्ही आज्ञा द्या। नका हिरमोड करू बाबा त्यांचा, त्यांना स्फूर्ती आली ही तुमचीच कृपा। देवा तुझ्या लीला आम्ही रोज पाहतोच रे, पण उद्याच्या पोरा बाळांना निदान हे वाचायला तरी मिळेल। बाबा श्यामा ठेवते दप्तर शमाड्याला, भाऊ ते त्याच्या मनासारखा। बापू जवळ आला आरत जो, अरे किती वेळा सांगितलं त्याला आरत नको आरत नको, भंडावून सोडले समजा लोकांनी। यो हेमाड्या पोथी काय लिहतो, यो गण्या भजन काय लिहतो, आणि यो बापू जोग आरत काय करतो? अरे मला राहू देता की नाही हट? मी असा पडू नये, आता माझ्या नाही काही काम कर। बायका बोलू ना, दोन घास मिळण्याचं अगदी कठीण झालंय। हिम्मत नको करू बेटा। हिम्मत नको सोडू, हे घे हमेशा वाचित जा। चरित तेच तुला काम दी। जा बेटा। अनेक देव आराधोनी पुत्र राधो कष्टोनी, प्राचीन कर्मन सुटे म्हणोनी, चिंता करी आहो रात्र पतीच म्हणे ते नारी। आणि विहिरी चीर जाऊ, शरण आणि विहिरी चीर जाऊ,
आणि विहिरी जीव द्यावा जीव द्यावा जीव द्यावा जीव द्यावा अगाध महिमा कले कलेने वाढे चंद्रमा सेविती साई सुधा सुषमा धन्य धन्य ते भक्त चकोर नामयाची जनाबाई तैसी साईनाथांची राधा कृष्णाई सडा घालोनी प्रात समयी मार्ग शिंपिला बाबांचा धन्य धन्य ती पाय वाट दया स्पर्शी संतांचा सम्राट दीक्षां देहीचा अपूर्व थाट नित्याक्रम हा फकीराचा दीक्षित साठे खापर्डे देव रासने महाजनी महानुभाव तयांचा नवविधा भक्तिभाव द्वारका माईत दरवळे बाबांचा दरबार अलौकिक भक्तमालेतील रत्न मौक्तिक असंख्य आणि अनामिक करिती गुणगान बाबांचे जे करंजले गांजले जे करंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले तुझी साधू ओळखावा देवते तेथी जाणावा वैष्णव जन तो तेने कहिए वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने तो कहिए वैष्णव जन तो तेने कहिए सावडीत होई विसर्जन करिताच्या सोहळ्याचे वर्णन शब्द पडतील पांगुळे साई निघताना जावया वाजे लागत वाजावया चंद्रज्योती हवया छत्र चामरे झळताती अति आनंद सकळ लोका नाचत उडत दिंड्या पताका ताशे तुतार्या करण्यांचा दणका थय थय नाचे श्याम सुंदर
ईश्वर सर्वभूतानां वृत्तेश्यर्जुन तिष्ठति रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। सर्व प्राणी मात्रात ईश्वरातच वास्तव्य असते, परंतु या मायेच्या भुलावणीनं ते त्याच्या शोधार्थ भलतीकडे भ्रमण करीत असते। बराबर हत हत बसलाय त्यो, पर एवढं दोन डोळ असून बी दिसत नाही, आणि येड्यावाने भटक भटक भटकत्यात त्याला शोधाया। अरे पण बाबानो, त्याला हुडकायचं कुठ, कस धुंडायचं त्याला? राग राग नका करू पुनर बाबानो, वक्ताला शाणे माणसं बी येड्या पिशावाने वागतात। तुम्ही त्यांच्याकडे मायेनं डोळे झाक करा, तुम्ही क्षमा करा, ताडकन देव डोळे उघडी त्याच। मरीजों की सेवा अपना धर्म समजना, रंजल्या गांजलेल्यांची हमेशा सेवा करा, देव नोंद करून ठेवी। ही भूक लई वाईट, मग ती माणसाची असो अगर किड्या मुंग्याची असो, मुक्या जनावरांना नका इसू बाबानो। अरे ही मुकी दुआ तीच देवाची दुआ। अरे मुलं म्हणजे देवाच्या अंगणातली फुलं, लई कोळमन असतं त्यांचं, नका पाणी काढू त्यांच्या डोळ्यातून। अरे तुळशी खालची ओली माती असते ती, जसं पेरा तसं उगवल। मार मान समजा आपलंच, माफ सेवा केली त्यांनी आपली, माफ सेवा केली त्यांनी आपली। अरे इतकी सेवा केल्यावर देव जवळ करेल त्यांना, आपण नाही जवळ करणार? दारू ही दुश्मन आहे माणसाची, दारूच्या नादानं घरादाराचा बायका पोरांचा नका सत्यानाश करू बाबानो। अरे बायका पोर म्हणजे मशाल आहे संसाराची, दारूच्या नशेत नका मालवती आपल्या हातानं। धर्म एकच आहे, मग कुणाचा का असना? या धर्मापायी दोषकी भडकत्यात, भांडणं होत्यात, मुडग बी पडत्यात। देवाला एकच धर्म ठाव आहे, माणूस की जिथ माणूस की हाय तथच देव नांदतो। त्याच्यावर श्रद्धा ठेवा, सबुरीनं काम घ्या बाबानो। श्रद्धा आणि सबुरी ही दोन चाकं आहेत आपल्या संसाराच्या खटाऱ्याची, तीच तोडली तर सुख राहील पड्याला आणि आपण अडकू आड्याला, कसोटी आई आपली। बाबानो मरणाला भिवू नका, अरे ते कधी कुणाला चुकवता आलंय? ज्यानं कवा कुणाचं वाईट केलं नाही त्याला कसली भीती? असा धुंडायचा त्याला बाबानो। या येड्या फकीराला जे गावलं ते देऊन टाकलं त्याने तुम्हाला। संपलं माझं काम, बाबा वाडा मनासारखा बांधून तयार झाला, आज घटस्थापनेचा दिवस म्हणून म्हटलं मूर्तीची स्थापना आजच करायची ना। वाडा तयार झाला, देऊळ बी बांधून झालं, आज नका बुटी बुटी आज नका।
अरे हा दसरा लई बेलदीस आहे बघ, वर्षानुवर्षात असा दिस गावत नाही। दसरा भी हाय, मोहरम भी हाय, समद लोग भी जमत्याल। ये घर माझा रायाच, ये घर माझा रायाच, तिथंच मजला रायाच। अरे मला कशाला घालतोस, माय त्या बावडीला घाल। समजा गावासनी पाणी देणारी माय हाय ती। खंडोबाच्या देवात आरत सुरू झाली या, आणि तू नाही गेलास। कशाला जाऊ, माझा खंडोबा राया इथे जवळच आहे की माझ्या। मी तुझा खंडोबा राया? होय बाबा। मी तुझा देव होय रे। देवाला कधी दुखणं येतं? आणि या दुखण्यात तुझा देव लवडला तर? बाबा, आज नवरात्र सुरू झालं, सणासुदीचा दिवस, असा अमंगल का बोलता? श्यामा, आज जीवाला बरं नाही। पाहिलंस या पिकल्या पानाचं काय झालं? चाललं मातीला। वागतालाच बदललेली बेस झाला। माय शिरप्या, झालं हा समजा आतलं, आता तू नी कृष्णाही जगदा बैठकता का? बाबा येतील बघ इतक्यात। आज नवरात्र सुरू झालं, 10 दिवसात इतकी गर्दी लोटल, इतकी गर्दी लोटल, किरसुनी फिरायला भी वाव मिळायचं नाही होत। पण मावशे, लोकांचं भी मला लई नवल वाटत बघ। कंदी असं नाही म्हणायचे की आपल्या बाबांची तब्येत जरा नरम हाय तर आपलं दुरूनच दर्शन घेऊ। लोकांना काय बोलायचं, हेच गोंधारीत बसतात समजेना, मग का नाही चिट्टे चिट्टे मुंगे आणि? पण काही म्हणा लक्ष्मी मावशी, वेळ लावले बघा साऱ्या दुनियेला आपल्या बाबांनी। हा
मावशे ईट फुटली ईट फुटली अरे देवा तो बाबा काय म्हणते आलं बोलावलं श्यामा आलं बाबा बोलावलं आता गेलं पाहिजे एकदा समजा गावाला डोळं भरून बघावं म्हणतो मग आराम तात्या बाबा लक्ष्मीला म्हणावं माप झालं सारावण हे माझ्या गुरु रायाच ठिकाण बर इत दर गुरुवारी शुक्रवारी धूप लावत चल तुझ कल्याण केलदावच्या समयीला माझ्या श्रद्धेचा नंदादीप आहे हा गुरुराया बसा आता माझ्या पुराबरांचा सांभाळ करा येतो मी राम है तारी श्याम है तारी गाई है दिया ता 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 झालं मडकं तयार संपलं चाकाचं काम मे गोकुल की जनता रे भाई शिरजी मे गोकुल की जनता माझ्या साली लक्ष्मीया केली माझ्या साली लक्ष्मीया केली मी कसली की मया केली समझे की मैया तेजी है माए फकीर हो या अमीर हो खुले रहते हैं द्वार सबको खुले रहते हैं द्वार खरा है बाबा देवाला समझ सारखच है मेरे तारी का खुला हुआ दरबार आणि मात्र इठोबा हाय अरे भक्ती भावानं बघा घरोघर पंढरपूर दिसत अरे शंकर काय गातोस आता भैरवी कर सुरू आरती ताई बाबा मला तेव्हारातला देव नकार बनू साधा माणूस आरती ताई बाबा रहम नजर करो अब मोरे थाई रहम नजर करो अब मोरे थाई रहम नजर करो अब मोरे थाई तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई रहम नजर करो अब मोरे थाई
रुपया रुपया साईं बाबा तेरा भला करेगा, मेरा साईं तेरा भला करेगा। बाबा बाबा वो जा रहे हैं। मैं जानता हूँ पगली, ये रुपया कहता है वो जा रहे हैं। जा बाबा ना, जीवन जा। लक्ष्मीबाई भाकर आणलीस वय मला, मला बाळाची लई याद येते बघ। रानावनातून काट कुट तुडवीत या फकीराला भाकर खायला घातली होती। लय भाग्याची ती। लक्ष्मीबाई आजवर मला भाकर दिलीस, मी कावळ्या कुत्र्याला घातली। लय लागलं तुझ्या जीवाला नव का? पण माय भूक लय वाईट असते, मग ती माणसाची असो नाहीतर किड्या मुंग्याची असो। आण तुझी भाकर। लक्ष्मीबाई तू मला भाकर खायला घातलीस, मी तुला काय देऊ? लय जपून ठेवलंय तुझ्यासाठी, लय जपून ठेवलंय। इस तन थन की कौन बढ़ाई,
देखत नैनों में मिट मिलाई, कहत कबीरा सुन भई साधु। दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात केले निर्वाण बाबा। लोक संग्रहार्थ जो अवतरला कार्य होता अवतार संपविला, तो काय जन्म मरणाचा अंकिला। श्री सद्गुरु साई समर्थ। आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, स्वामी तरा साईनाथा चिन्मय सुखदा महा जाऊने पहुरा एकांता। वैराग्याचा तुमचा घेऊन चौकझाडला तयावरे सुप्रेमाचा शिडका वाजला। पाय घड्या घातला सुंदर नवविधा भक्ती ज्ञानाच्या समया लावून उदळल्या होती। भावाचा मंच करुदया काशी कांदिला मनाची सुनी करुणे केले शिवेला। द्वैताचे कपाट लावून एकत्र केले दुर्बुद्धीच्या गाठी सोडून पडले सोडले। आशा कृष्णा कल्पनेचा चालून गडबडला दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला। अलक्षणी घेऊन नाजक दृश्याला निरंजन सद्गुरु स्वामी निदेशी देला।